बातमी आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची मोठी बातमी। ओबीसी आरक्षणावर आज दुपारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे आगामी निवडणुकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। एकतर आरक्षणासह निवडणुका घ्या नाहीतर निवडणुका पुढे ढकला अशी मागणी राज्य सरकारने केलेली आहे आणि त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट आरक्षणावरील स्थगिती उठवणार की कायम ठेवणार की आणखी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज ओबीसी आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची सुनावणी आहे। आज दुपारच्या दरम्यान ही सुनावणी होणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलेलं आहे। एकतर आरक्षणासह निवडणूक घ्या नाहीतर निवडणुका पुढे ढकला अशी मागणी राज्य सरकारने केली आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये आरक्षणावरची स्थगिती उठणार की कायम राहणार हे पाहावं लागेल। जे राज्य सरकारने अध्यादेश काढला तो 50%च्या आत जे काही राज्याला अधिकार आहेत त्याप्रमाणे अध्यादेश होता। ही सगळी भूमिका माननीय सुप्रीम कोर्टात मांडून आरक्षण कायम राहील अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनी त्याची तयारी पूर्ण केलेली आहे। उद्या माननीय सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय येईल पण काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होऊ नये ही भूमिका काँग्रेस पक्षाची। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे राज्यात सोमवारी ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळले आणि यामधला 1 रुग्ण लातूरमधला तर दुसरा पुण्यामधला। या दोन्ही रुग्णांना कुठली लक्षणं नाहीये। दोघे दुबईहून आले होते आणि आतापर्यंत राज्यामध्ये 19 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले त्यापैकी 9 रुग्ण बरे झालेत। दुसऱ्या लाटेत कोरोनाची स्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिलाय। महाराष्ट्र सरकार आणि संबंधित यंत्रणांनी ही स्थिती ज्या प्रकारे हाताळली ते पाहता राज्य देशामध्ये अग्रस्थानी राहील असं गौरवोद्गार हायकोर्टानं काढलेत। कोरोना व्यवस्थापनातील त्रुटींशी संबंधित याचिका कोर्टानं निकाली काढल्या। लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे आणि याविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली आहे। या प्रकरणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं येत्या बुधवारी भूमिका स्पष्ट करावी असे आदेश कोर्टानं दिलेत। लसीकरण हे बंधनकारक नाहीये ऐच्छिक आहे आणि त्यामुळे हा निर्णय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्यातच दुसऱ्या डोसच्या लसीकरणाला ब्रेक लागलाय। अनेक जण पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ करत असल्याचं समोर आलंय। वेगानं लसीकरण करण्यासाठी आता पंचायत समितीच्या ठिकाणी शिक्षकांची पथकं स्थापन करण्यात आली आहेत आणि या पथकांमार्फत फोन केले जाणार आहेत तसंच थेट घरी जाऊन लसीकरण केलं जाणार आहे। म्हाडाच्या परीक्षा आता TCS संस्थेअंतर्गत होणार आहेत। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे। TCS सारख्या विश्वविख्यात आणि इतिहासात कधीच चुका केला नसलेल्या संस्थेमार्फत आम्ही येणारी परीक्षा घेणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलंय। म्हाडाच्या परीक्षा पेपरची दलाली करणाऱ्या दलालांची नावं आम्हाला कळवा, त्यांना धडा शिकवण्याची जबाबदारी आम्ही घेतो असं आवाहनही आव्हाड यांनी केलंय। महाविद्यालयांच्या परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे जिथे जे शक्य असेल त्या प्रकारे परीक्षा घ्याव्यात असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। परीक्षा फक्त ऑफलाईन होतील असं पत्र सोशल मीडियावर UGC नावानं व्हायरल झालंय आणि ते पत्र खोटं असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय। छत्रपतींचा विचार म्हणजे